हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अनुवेद चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावी सिन्नरला। आम्ही तिघी जणी चाललो आहे, आम्ही तिघी जणी जाव आहे। तर ही आहे माझी 3 नंबरची जाव। हॅलो। तर आम्ही सर्वजण चाललो आहे गाडीत सिन्नरला। वेदू हाय कर। तर ही आहे आमची ताई, मोठी ताई। सिन्नर, सिन्नर मध्ये पोहोचलो आहे। सिन्नरचा प्रसिद्ध वडापाव, भगवती वडापाव सेंटर। तर आम्ही पोहोचलो आहे सिन्नरला आमच्या गावी। तर हा आहे सिन्नरचा फेमस सद्दाम वडापाव। हॅलो। वडापाव खूप छान आहे। आम्ही आता खळवाळीत पोहोचलो आहे। ही बघ आमची गल्ली आणि हे आमचं घर, गावाचं घर। तर आम्ही सिन्नरमध्ये खळवाडीमध्ये राहतो। हे आमचं खळवाडीतलं घर, ते पूनम दाखवेन तुम्हाला। हॅलो, चला तर मी आमचं गावचं खळवाडीतलं घर दाखवते। चला। तर हे आमचे खळवाडीतले 2 घर आहे। हे आम्ही रेंटनी दिले आणि हे एका जणाला असंच दिले। हे आम्ही थोड्या दिवसासाठी सामान ठेवण्यासाठी दिले। आम्ही कधी गावी आल्यावर तर येण्या जाण्यासाठी हा रूम ठेवलेला आहे। आणि इथे एक रूम, सेम असाच एक रूम शेजारी आहे, तो रेंटने दिलाय। हे आमचं घर आहे, हे दुसऱ्या लहान्या बाबांचं घर आहे। ही आमची गुड्डी आत्या। मटणाचा कार्यक्रम आहे, तरी आपल्या इथे राणी पातुरे म्हणून मटणाची भाजी करायला आला आहे, तर त्यांची ऐकून घे। माझं नाव राणी दीपक पाचरे, मामा श्रीवालींची मुलगी आहे। मी इथं माझ्या मैत्रिणींच्या तिथे भाजी बनवण्यासाठी आली आणि चुलीवरची घरगुती पद्धतीने मी भाजी बनवते। भाजी बनवायच्या वेळेस आपण तुम्ही आता लेव वाटरी तुमच्याकडे आता
मला अजून एक लहान मावशी आहे, मी तिच्या घरी आले. मी तुमच्याशी ओळख करून देते तिची. ही माझी लहान मावशी, तिच आताच मागच्या वर्षी लग्न झाले. इथे सिन्नर मध्येच राहते. आणि हे सुजित काका, तिचे मिस्टर, ते ऑफिसला गेलेत म्हणून आता फोटो मध्ये ओळख करून देते. आम्ही मावशीला बाय करतोय. आम्ही आमच्या मावशीला भेटायला आलो होतो. आता चाललोय पुन्हा खरवाडीत आजीला घेईला. मग तिकडून तसंच घरी जाऊया. आता आम्ही सिन्नर मधून घरी चाललो आहेत नाशिकला. आम्ही सिन्नर वरून जाता जाता एका ठिकाणी चहा प्यायला थांबलेलो आहे. पवार बासुंदी चहा असं नाव आहेत. चला मग पिऊया. आता आम्ही चहा पितोय. आम्ही सिन्नर वरून आलो. स्वयंपाक झाला, जेवण केलं. माझे काका काकू पण होते. आता ते घरी गेले. आता आमची झोपायची तयारी चालू आहेत. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर, भेटू उद्या.